आयआयटी बॉम्बेचा केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याचा 12 फेब्रुवारी 2023 मृत्यू झाल्याचं समोर आलं. मूळचा गुजरातचा असलेल्या दर्शन सोलंकीने आत्महत्या केल्याचंही वृत्त आहे. तसंच दर्शन दलित विद्यार्थी असल्याने त्याचा मानसिक छळ झाल्यानेच त्याने आत्महत्या केली असा आरोप विविध संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येतोय. मात्र आता दर्शनने लिहिलेली एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे आणि या नोटमध्ये एका डिस्प्यूटचा उल्लेख असल्याचं पोलिसांना आढळून आलंय. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार दर्शन सोलंकीच्या वसतिगृहातील खोलीमधून एक लेटर मिळालंय. यातील हस्ताक्षर दर्शनचं असल्याचं त्याच्या आईने स्पष्ट केलंय. लेटरमध्ये काही विद्यार्थ्यांची माहिती आहे आणि यात एका डिस्प्यूटचाही उल्लेख आहे. आम्ही या विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहोत असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बॉम्बे आयआयटीने 13 फेब्रुवारी 2023 एक अंतरिम चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल संस्थेला नुकताच सादर केला. या चौकशी समितीच्या अहवालानुसार विविध कोर्समधील दर्शनची शैक्षणिक कामगिरी सेमिस्टरच्या सेकंड हाफ नंतर खालावली होती. त्याच्या खालावत जाणाऱ्या शैक्षणिक कामगिरीचा त्याच्यावर गंभीररित्या परिणाम झाला असावा असा उल्लेख या अहवालात केला गेलाय. त्याचबरोबर 12 फेब्रुवारीला दर्शन आपल्या विंगमेट सोबत शॉपिंगला जाणार होता. यासाठी तो तयारही झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले असल्याचं या अहवालात म्हटलं गेलंय. त्याचबरोबर कुटुंबासोबत झालेल्या फोन कॉल्स नंतर आणि आत्महत्येच्या घटनेपूर्वी नेमकं काय झालं आणि त्याने असं दुर्दैवी टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती मिळाली नसल्याचं या अहवालात नमूद केलं गेलंय. दर्शन सोलंकीचं 20 ऑक्टोबर 2022 पासून आयआयटी पवई कॅम्पसमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालं होतं. मात्र यानंतर अवघ्या 4 महिन्यात दर्शन सोलंकीचा मृत्यू झालाय. आयआयटी बॉम्बेने यासाठी 13 फेब्रुवारीला 12 जणांची एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने कॅम्पसमधील 79 जणांशी संवाद साधला आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या. यात 11 विंगमेट्स, 7 टीचिंग असिस्टंट्स, 9 टीचर्स, 2 मेंटर्स, 11 मित्र, 13 सुरक्षा कर्मचारी आणि इतर अशा 79 जणांचा यात समावेश आहे. यांच्या मुलाखतीनंतरच हा अहवाल समितीने संस्थेला सादर केलाय. या अहवालातले मुद्दे सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या बीबीसी मराठीच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. या अहवालानुसार मृत्यूपूर्वी दर्शन सोलंकीची शैक्षणिक परिस्थिती कशी होती, कॅम्पसमध्ये त्याचे इतरांशी असलेले संबंध कसे होते हे तुम्हाला सविस्तरपणे जाणून घेता येईल.